पळसपे येथे राहणाऱ्या 32 वर्षीय अपर्णा सूरज भोईर यांचा सोमवारी मध्यरात्री संशयास्पदरित्या मृत्यू झालाय. पदरात 2 लहान मुलं असणाऱ्या अपर्णा यांचा मृत्यू सगळ्यांच्या जीवाला चटका लावून गेला. अपर्णा भोईर ह्या पळसपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चंद्रकांत भोईर यांचा मुलगा सूरज भोईर यांच्या पत्नी होत्या. सूरज भोईर आणि अपर्णा भोईर या दाम्पत्यात छोट्या छोट्या कारणातून भांडणे होत असत असं शेजाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सोमवारी मध्यरात्री या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. पहाटे 3 वाजता अपर्णाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी तिच्या माहेरकडच्या मंडळींना कळविण्यात आली. पदरात 4.5 महिन्याचं मूल असताना अपर्णा आत्महत्या करेलच कशी असा जाग अपर्णाच्या माहेरकडच्यांनी विचारलाय. अपर्णाच्या माहेरच्यांचं असं म्हणणं आहे की तिच्या पतीनं म्हणजे सूरजनं अपर्णाकडून मोठी रक्कम घेतली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर अपर्णाचा संशयास्पद मृत्यू होणं हे गुढ बनलंय. सदर प्रकरणाची पनवेल शहर पोलीस स्थानकामध्ये नोंद झाली असून शहर पोलीस पुढील तपासाची सूत्र PI गवळी यांच्याकडे असून लवकरच या प्रश्नांची उकल ते करतील अशी आशा आहे.